आम्ही ज्यावेळेला प्रवेश केला त्यावेळेला कलेक्टरांनी आम्हाला 10 मिनटं सांगितले. खरं म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जास्त वेळ मिळाला आणि आम्हाला कमी मिळाला, म्हणून मी तिथेच पहिल्यांदा ऑब्जेक्शन घेतलं की खरं म्हणजे विरोधी पक्षाच्या लोकांचंच जास्त ऐकावं लागतं, राज्य सरकार त्यांचं असल्यामुळे राज्यात विरोधी पक्षाचं काय म्हणणं ऐकण्यासाठी राज्यपाल महोदय आलेत, तर आम्हाला जास्त वेळ मिळाला आणि आम्ही धन्यवाद देऊ की आमच्या सगळ्यांचं म्हणणं त्यांनी 2-2 मिनटात ऐकलं. मुळात पहिला प्रश्न जो होता की आम्ही त्या काळामध्ये पालकमंत्री असताना नारपार आणि लिंकिंग याला अधिक महत्त्व दिलं होतं, त्या प्रोजेक्टला मी राज्यपालांचे अभिनंदन आभार केलं, आभार मानले की नारपार योजनेला तुम्ही राज्यपालांनी 7,000 कोटीला मान्यता दिली. त्यांनी सांगितलं की मी काल परवा सईन पण देखील गेलं आहे, म्हटलं त्याचं टेंडर लवकर झालं पाहिजे आणि तात्काळ ते झालं पाहिजे. आणि ज्याच्यामध्ये जो MOU झाला आहे तो MOU 10.64 असा आहे आणि तो 20 पर्यंत वाढला पाहिजे, 20 TMC. आता जी सँक्शन झालं आहे तर 10.64 TMC आहे, तो 20 त्यांनी विचारलं का मग आपलं पाणी आहे का, तर कलेक्टरांनी सांगितलं की पाणी साठा तेवढं आहे, तर 20 TMC जर मिळालं तर जळगाव जिल्ह्याची तहान भागेल, सर्व प्रोजेक्ट आपले पूर्ण होतील. आणि त्यात एक प्रश्न असा निघाला की ते म्हटलं की मी सत्ताधारी विरोधी असं काही नाही आहे, मी सगळ्यांचंच ऐकायला आलो आहेत. म्हटलं मागच्या राज्यपालांचा अनुभव थोडा वेगळा होता, त्यामुळे तुमचे विशेष आभार. भाजपचा एक सूत्रांची माहिती आहे, अंतर्गत सर्वे झाला, या सर्वेमध्ये भाजपला 65 ते 70 दरम्यान जागा मिळणार आहे, अजितदादांच्या गटाला 7 ते 11 आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील असे, आणि लोकसभेची जशी पुनरावृत्ती या विधानसभेतही होईल असं सांगितलं जातं. तुम्ही कसं या सगळ्या, आता तुम्ही त्यांचे आकडे सांगितले, आमचे सांगा. तुमचे आमचे पण आकडे घ्यायला पाहिजे, त्यांचे आहे मग विरोधाचे म्हणजे नाही तुम्ही नाही केला पण आमचे पण सरकार आले असेल. याचाच अर्थ तुमच्या सांगण्याप्रमाणे त्याच्या विरोधात जेवढे म्हणजे 10, 26 ते सोडून बाकी सगळे महाविकास आघाडीचे निर्विवादपणे सत्य आहे, म्हणजे सरकार आमचं बसतं आहे. तर तुमचा प्रश्न यावर आधारित जो आहे की लोकसभेला जो निकाल लोकांनी घेतला तोच निकाल या विधानसभेत चांगल्या पद्धतीने होणार आहे निर्विवादपणे सत्य आहे, आणि म्हणून आपण पाहतो आहे की निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न होत आहे, निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न होतो आहे आणि हे प्रॅक्टिकली दिसत आहे. 26 नोव्हेंबर ही डेडलाईन आहे, या सरकारचं नवीन गठन होणं 26 नोव्हेंबरच्या नंतर लगेच व्हायला पाहिजे, ते काही दिसत नाही आहे, तारखा टाळाटाळ केली जाते. याचाच अर्थ की सर्व सर्वेमध्ये त्यांच्या पक्षाला यश मिळत नाही, म्हणून हे लांबण्याचा प्रयत्न होतो आहे. अनेक योजना आणूनसुद्धा लोक त्याला भुलत नाही आहे, त्यामुळे ही जास्तीत जास्त कसं लांबवता येईल पर्याय म्हणून एखाद्याला राष्ट्रपती राजवट लागण्याची सुद्धा शंका या निमित्तानं आम्हा सगळ्यालाच वाटते आहे. त्यामुळे सरकारचाच एक भाग, आज राज्यपाल महोदय आले आहेत, विरोधात काय काय प्रश्न आहे हे ते सुद्धा जाणून घेत आहेत, मला वाटतं हे सुद्धा निवडणुकीचाच एक भाग असू शकतो. त्यामुळे ही काळ्या दगडावरची रेष आहे, हे सगळे घरी जाणार आहेत आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार. आणि आता त्यांनी गणपती बाप्पाला साकडं घातलंय की महाविकास आघाडीचं सरकार यावं असं ते बोललेले. त्यांच्या तोंडात साखर पडू द्या, त्यांच्या तोंडात साखर पडू द्या, त्यांनाही मान्य झालंय की सरकार आमचं येत आहे म्हणून परत येत आहेत आपल्याकडे. आता येत आहेत म्हणजे ते म्हणतात मी त्यांचाच आहे, येत नाही येते आहे म्हणते, म्हणलं ऑलरेडी आहेत तिथे, आय एम ऑलरेडी देअर इन NCP शरद पवार असं ते म्हटलं की भाजपने घेतलं नाही त्यांना, ते हँगिंग आहे, मी ते मी बोललो आहे ना, हे ऑलरेडी ते आहे, इज हँगिंग. त्यांनी आता जो अल्टिमेटम दिलेला आहे तो अल्टिमेटम मला वाटतं संपलेला आहे, 4-5 दिवसाचा दिला होता. जे राष्ट्रवादीचे बडे नेते त्यांनाच मतदारसंघामध्ये थांबवण्यासाठी प्रयत्न केला तर 7 ते 8 जागा जास्तीचे मिळू शकतील. 7 ते 8 जागा अजितदादा गटाला जास्तीच्या दिल्या जाऊ शकतात आपल्या, त्यांना जर यश मिळालं की बड्या नेत्यांना जर रोखलं त्यांच्याच मतदारसंघात रोखता तुमच्या गटाच्या तुमच्यासारख्या लोकांना जर तुमच्या मतदारसंघात जर रोखलं तर अजितदादा पवार गटाला जास्त जागा मिळू शकतील अशा मला. आता त्यांचं काय हे मी कसं सांगू, असं कसं रोखता येईल त्यांना, त्यांना सांगितलं जाऊ शकतं. काल परवा साहेब रोखले गेले का, बारामती सुप्रियाताईच्या विरोधात अजितदादांच्याच मेसेज दिल्या गेल्या पण रोखलं का, जनतेनं त्यांची जागा दाखवून दिली. आज परिस्थिती अशी आहे की अजितदादा स्वतःच म्हणतात की मला बारामतीत उभं राहायचं नाही, हे कसलं फलित आहे,
हे आदरणीय पवारसाहेबाचं कामगिरी आहे, त्यामुळे अजितदादासुद्धा तिथे उभं राहायला घाबरत आहेत. त्यामुळे असं कोणाच्या याच्यानं कोणी रोखलं जात नाही. आज आम्ही तुमच्यासमोर जे उभे आहोत हे कुठंतरी कर्तृत्वानं आम्ही आमची जागा तिथे केलेली आहे, निर्माण केलेली आहे आणि आम्ही लोकांमध्येच असतो, त्यामुळे आम्हाला कोण रोखणार. कामं करून जर लोक म्हणजे असं होत असेल तर कामं करून आणि पैसा खाऊन ह्या साऱ्या गोष्टी होत नाही. या जळगाव जिल्ह्याचंच उदाहरण द्यायचं असेल तर लोक याला कंटाळली आहेत. प्रत्येक आमदार जो फुटून आलेला आहे तो 3000 कोटी 2000 कोटी सांगतो, पण त्याच्यात यांनी टक्केवारी किती खाल्ल्या हे लोक हिशोब मागायला लागले. 3000 कोटीचं कामं सांगतात, 10% धरले तरी 300-300 कोटी होतात, त्यामुळे लोक यांचा हिशोब करायला निघालेले आहेत. काम करणं आहे. आता आम्ही सुद्धा, मला एकच वर्ष मिळाला तर नदी जोड काय असतं हे महाराष्ट्राला दाखवलं. आमच्या DPDC महाराष्ट्रात पहिल्यांदा DPDC हेड ठेवणारं, नदी जोडच्या माध्यमातनं नदी जोडसाठी स्पेशल हेड आपण केलं. त्यानंतर ते हेडच बंद झालं. आप्पांनाही जे काही पालकमंत्री म्हणून काळ मिळाला त्यांनीही चांगले कामं केले. ते ओव्हरफ्लो काय म्हणतात ओव्हरब्रिज केले, धरणगावामध्ये अनेक योजना आणल्या. म्हणजे असं ज्याला संधी मिळेल तो काम करण्याचाच प्रयत्न करतो. त्यामुळे कोणी घरून पैसा लावत नाही, पण शासनाच्या योजना त्यासाठी पैसा आणणं हे तर कर्तृत्वाचं निशाण आहे ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.